19 फरवरी अर्थात भारतीयों के जननायक छत्रपति शिवाजी महाराज जयंती दिन के उपलक्ष्य पर भारी बहुजन महासंघ की महिला कार्यकर्ताओं ने भिवंडी महानगर पालिका के पास छत्रपति शिवाजी महाराज जयंती बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाई। उसी समय हाल ही में पुलवामा में शहीद हुए सीआरपीएफ जवानों को आदरांजलि देकर अपने देश को इस दौरान डटकर खड़ा होने की बात भी उन्होंने कही है। नमाज पढ़ली आणि त्याला सांगितलं की अल्लाह की उनके लिए ना कुदरत के दरवाजे खुले कर दे, असं स्वर्गाचे दरवाजे उघड असं त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलं। चोरांना तर कोणीच असं सांगितलं नाही की ते असे राजा होते, आता जे बादल बादशाहांनी सांगितले आहे असं नाही आहे। छत्रपतींना कोणीच असं म्हणणार, जिजामातांचं आगमन व्हावे, प्रत्येकाने जिजामाताचं मनामध्ये स्नान धरून परत स्त्री जशी माता भगिनी आहे शिवरायांनी जसे सांगितले तसं सर्वांनी घ्यावं। प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक घरामध्ये जर जिजामाता घडल्या आणि जर पब्लिकांनी म्हणजे तुमच्यासारखीने जर घडवलं तर शिवराय नक्कीच होते। शिवाजी महाराज को ज्ञानराजा के नाम से जाना जाता है, क्या बताना चाहोगे? सर्व माता भगिनीचे ते चिंतक होते, स्वतंत्र साम्राज्य रक्षक शहाजी राजे त्यांनी पूर्ण देश स्वतंत्र केला, 8 ते 5 झेंडे लावले, म्हणून त्यांना जाणता राजा म्हटलं आहे। प्रत्येकाच्या मनामधलं त्यांनी जाणलं आणि ते अंमलात आणलं म्हणून त्यांना जाणता राजा म्हटलं। आणि आपण तर बहुत मोठा सवाल किया आहे, तर यही समजा अगर छत्रपती शिवाजी राजे आणखीन काही वर्ष राहिले असते प्रत्येक क्षेत्राच्या घराला सोन्याचं दार असतं, त्याच्यापेक्षा मी दुसरं काही सांगू शकत नाही। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही आणखीन 2-3 वर्ष जरी राहिले असते तर पूर्ण भारतच बौद्ध समाज करणार असतं, भारत पूर्ण बौद्धमय झाला असतं आणि शांततेचं प्रतीक ठरलं असतं। ऐसे ही मुंबई, महाराष्ट्र और देश की तमाम खबरों को देखने के लिए आपका न्यूज़ को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और बेल आइकॉन का बटन दबाना ना भूलें।